नमस्कार पाटील परिवारातर्फे 50व्या वर्षात सर्वांचे हार्दिक स्वागत। आम्ही लॉकडाऊन काळातलं एक सुंदरसा देखावा सादर केला आहे शिव परिवारातर्फे। घरीच राहा, सुरक्षित राहा, स्टे होमचा देखावा सादर करीत आहोत। या देखाव्यामध्ये आम्ही दाखवलंय की माता पार्वती स्वयंपाक करत आहे आणि ती चिंतेत आहे की आपल्या मुलांना घरात कसं ठेवता येईल, कारण की बाहेर निघाले तर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते। त्यामुळे ती नवीन प्रकारचे व्यंजन रोज करून करून बाळांना घरात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि चिंतेतही आहे की याचा तोडगा कसा काढायचा कोरोनाचा। तिके शंकर भगवान सारीफाटाचा खेळ चौसर खेळत आहे आणि विचार करत आहे की कोरोनावर काय औषध आहे। तिथेच मध्ये बाल गणेश हट्ट करत आहे का मी सुद्धा चौसर खेळतो, पण त्याला खेळू न दिल्यामुळे तो आपल्या पायाने थोडीशी मस्करी करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे असं इथे दाखवलं आहे। आम्ही सर्वांनी विचार करता करता विद्येच्या देवतेकडे आले आणि याचा तोडगा विचारत आहे, तर सायन्सच्या माध्यमातून याचा तोडगा निघू शकतो असं त्यांनी सांगितलं। आणि तसेच महाकालीला सुद्धा बोलवण्याचं निमंत्रण दिलं, कारण की एका काळात रक्तबीजाचा संहार त्यांनी त्याच प्रक्रियेने केला होता। त्याचा एक थेंब रक्ताचा जमिनीवर पडला की 10 रक्तबीज तयार होत होते, तसाच हा कोरोना सुद्धा आहे। एक स्पॉट जरी अंगावर पडला की तो 10 जणांना संसर्ग करून राहिलेला आहे। तर त्याच्यामुळे महाकाली माता हातात वाटं घेऊन सॅनिटायझरचं त्याच्यामध्ये कोरोनाची जंतू पकडून राहिलेली आहे आणि तिथेच त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच इथे वाघ बचाव आम्ही दाखवला आहे। वन्य प्राण्यांना सुद्धा आता सध्या कोरोनाची भीती चालू आहे की आता कसं करायचं, आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता आहे। म्हणून इथे सर्व वाघ पशुपक्षी विचारासाठी मातेजवळ आलेले आहे की आम्हाला सुद्धा होणार का नाही। तर इथे शिव परिवाराने आत विचार केला आणि शेवटी सर्वांनी मिळून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न चालू केला आहे। हे झाड म्हणजे विश्व, हे झाड म्हणजे विश्व दाखवलेलं आहे आम्ही पूर्ण, जे विश्वात पूर्ण कोरोनाचे संसर्गाचे किडे चालू आहे आणि हे पानं वगैरे म्हणजे माणसं आहे। हे कोरोना कसे फैलून राहिले हे आम्ही या झाडाच्या रूपात दाखवले आहे आणि महादेव आणि कार्तिके त्याचा संहार करून राहिलेले आहे आणि अशोक सुंदरी महादेवाची पुत्री आणि नंदेश्वर महाराज हे आपल्या हातात वाटं ठेवून त्याच्यामध्ये ते कोरोना पकडून राहिले आहे आणि त्याला तिथेच सॅनिटाईज करून राहिले। याच्या माध्यमातून आम्ही हे सांगत आहे की हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझिंग करा, तर तुमच्या हातातच कोरोनाचे जंतू मरणार, तर ते तुमच्या शरीराच्या आतपर्यंत जाणार नाही। हा आम्हाला या देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करायचा आहे।